रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। दसऱ्याच्या निमित्ताने डोळ्याची पारणी फेडणारा सांगलीतील कवटेकनचा आतिषबाजी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तासगाव तालुक्यातील कवटेकन येथील ग्रामदैवत सिद्धराजच्या पालखी सोहळ्याची प्रथा असून सुमारे 350 वर्षापासून या सोहळ्याचं आयोजन ग्रामस्थ करत आहेत। या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या पालखीचे स्वागत गावातील प्रत्येक ग्रामस्थ आपल्या घरासमोर आतिषबाजी करून करतात। या ठिकाणी प्रत्येक घरी दसऱ्याच्या निमित्ताने शोभेचे दारूकाम केलं जातं आणि पालखीच्या मार्गावरती उडवून रस्ता आणि आकाश प्रकाशाने उजळून टाकण्याची ही परंपरा आहे। दसऱ्याच्या निमित्ताने इथे पार पडणारी आतिषबाजी ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून फटाक्यांची नगरी प्रतीक काशी म्हणून त्यांची ओळख आहे। रात्री 9 वाजता सिद्धराज मंदिरातून ही पालखी निघते आणि पहाटे पुन्हा मंदिरात पोहोचते। तोपर्यंत गावात आतिषबाजीचा नयनरम्य सोहळा सुरू असतो। या सोहळ्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध सामाजिक संदेश देणारे आणि वर्षभरातील देशभरात घडलेल्या घटनांचा देखावा आतिषबाजीतून सादर करण्यात येतो। या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्तानं श्री सिद्धराज महाराजांची पालखीचं प्रस्थान चालू झालेलं आहे आणि हा अतिशय मोठा उत्सव या ठिकाणी पार पडतोय। या सिद्धराज महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं जी आतिषबाजी अतिशय नयनरम्य अशी आतिषबाजी या ठिकाणी होत आहे, ही आतिषबाजी होत असताना अतिशय चांगल्या प्रकारची आतिषबाजी होत आहे। त्याच पद्धतीनं गावामध्ये सर्व प्रकारच्या मंडळांचं, सर्व प्रकारच्या आड्डेवाल्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे। गावातील ग्रामस्थ, भाविक या सर्वांची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे। गावामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं, त्याच पद्धतीने महसूल प्रशासनाच्या वतीनं, आरोग्य प्रशासनाच्या वतीनं जेवढे करून भाविकांची काळजी घेता येईल तेवढी भाविकांची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे। आज गावामध्ये या दसऱ्याच्या निमित्तानं चंद्रयान 2 हा एक महत्त्वाचा आकर्षक देखावा उभा केलेला आहे। तसेच गावामध्ये श्री सिद्धराज महाराज या चौकामध्ये आपल्याला जे महापूर येऊन गेला, या महापुरामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली या सर्वांचं एक स्वागत आणि त्यांना अभिनंदन करण्याचं नियोजन आतिषबाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं नियोजन होतं ते आपण या ठिकाणी करणार आहोत। अशा प्रकारे या गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं कोणत्याही प्रकारची इजा न होता हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करत आहोत।